नमस्कार. आज आपण जाणून घेऊयात, तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचदा की बरीच अंडी निघतात पण गर्भ तयार होत नाही, मग अंडी नक्की निघाले का आणि सगळ्या अंड्यातून गर्भ तयार होतो का, असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनात राहत असतील. तर आपण आज जरा समजून घेऊयात की नक्की अंडी निघतात कशी आणि त्याच्यातून गर्भ नक्की होतात कसे, ह्याचा जरासा अंदाज घेऊ, म्हणजे तुमचे हे गैरसमज आहेत ते जरा दूर होतील. तर जेव्हा आपण तुम्हाला थोडेसे हलके कापसासारखे इंजेक्शन देऊन सगळे स्त्रीबीज त्या पाळीतले वाढवतो, तेव्हा आपण काय करतो, एका शस्त्रक्रियेद्वारे सोनोग्राफीद्वारे एक सुई टाकून अंडाशयात एक एक आपण काय करतो, स्त्रीबीज बाहेर काढतो. जेव्हा स्त्रीबीज बाहेर काढतो तेव्हा हे स्त्रीबीज असे दिसतात आणि हा जो स्त्रीबीज आहे तो म्हणजे परिपक्व आहे, ज्याच्यामध्ये हे एक भाग हा एक भाग आहे. म्हणजे जेव्हा आपण त्या पिशव्यातनं पाणी काढतो तर त्यात एकतर पाणी निघू शकतं, स्त्रीबीज निघू शकतं जे कच्चं असू शकतं किंवा ते परिपक्व असू शकतं. मग आपल्याला कळून काय घ्यायचं आहे की जो परिपक्व स्त्रीबीज आहे तोच गर्भात रूपांतर करण्याची क्षमता ठेवतो. जसं आपण पूर्वी पाहिलेलं आहे की एका स्त्रीबीजाच्या बाजूला एक एक शुक्राणू जातो, तर तशाच पद्धतीनं मग आपण काय करतो की हे जे स्त्रीबीज आपण काढलं आहे त्याच्या बाजूला शुक्राणू सोडतो किंवा यातला एक एक शुक्राणू घेऊन स्त्रीबीजामध्ये सोडतो, इक्सी करतो. कुठल्याही प्रकारे आपण मग काय करतो की गर्भ तयार करण्याच्या मार्गावरती जातो. म्हणजे तूट कुठं कुठं पडली, एक तर आपण पाणी जेव्हा काढतो त्यात जर परिपक्व चांगल्या क्वालिटीचं स्त्रीबीज नाही मिळालं तर, दुसरं आहे की गर्भ नाही तयार झालं तर. बरं, दुसरी गोष्ट, जर गर्भ तयारच झाला तर असा हा गर्भ वाढत जातो, 2 पेशी 4 पेशी 5 पेशी. तर हाच जर मधी कुठं बंद पडला तर आणि पुढं गर्भ तयार होण्याची चांगल्या दर्जेची क्षमता जरा कमी आहे आणि हा 8 पेशींचा जो गर्भ आहे तो महिलेच्या शरीराच्या बाहेर प्रयोगशाळेमध्ये 3 दिवसापर्यंत वाढवलेला गर्भ आहे. आता गर्भ तयार झाला नाही झाला हे आपल्याला कुठल्या दिवसाचा गर्भ तयार करतोय त्याच्यावरती जायला पाहिजे. पूर्वी इथंपर्यंतच टेक्नॉलॉजी होती सगळ्या IVF सेंटरमध्ये. आता आपण काय करू शकतो की 5व्या दिवशीपर्यंत गर्भ तयार करू शकतो. या 5व्या दिवशीच्या गर्भाला आपण ब्लास्टोसिस म्हणतो आणि या प्रक्रियेला ब्लास्टोसिस्ट कल्चर म्हणतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय कळतं की लांब चालणारे किंवा सक्षम गर्भ कुठले आहेत. थोडक्यात जर सांगायचं झालं, मला जर कुणी जन्मलेलं बाळ किती 80 वर्षापर्यंत जगेल का असं विचारलं तर जरा सांगणं कठीण आहे. ते जर 20 वर्षाचं मूल आहे ज्याला हृदयविकार नाही, छातीविकार नाही आणि सतरूढ आहे, तर त्या 80 वर्षापर्यंत जगायची शक्यता जास्त आहे. त्याचप्रमाणे हा जर 5व्या दिवशीपर्यंत गर्भ वाढतोय, त्याचा दर्जा चांगला राहतोय, तर 9 महिने टिकून राहण्याची क्षमता जास्त आणि जन्मलेलं बाळ चांगलं होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे या टेक्नॉलॉजीने आपल्याला काय कळतं की जी काय अपेक्षित टक्केवर त्याच्यावरती 12 ते 18% वाढ मिळते. मग आता प्रश्न झाला असेल की शक्यतो किती अंडे आपल्याला लागतात एक चांगल्या दर्जेचा गर्भ तयार व्हायला, तर त्याचं उत्तर आहे की 7 ते 8 परिपक्व जर अंडी मिळाली चांगल्या दर्जेची तर त्याच्यामागं 1 ते 2 5व्या दिवशीचा गर्भ होणं शक्य. धन्यवाद.